नमस्कार। नमस्कार, मी रसिका शिंदे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत। कोरोना अपडेट या कार्यक्रमात आपण आज दिवसभरामध्ये कोरोना बाबतीत काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे जाणून घेऊयात। काल राज्यामध्ये 8,240 नवे रुग्ण आढळले, तर देशाचा आकडा देखील आता 11 लाखांच्या पुढे गेलाय। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 11,55,000 पेक्षाही जास्त झालाय। देशामध्ये रोज 35 ते 40 हजारांच्या पुढे रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळतात, त्यामुळे देशामध्ये राज्यामध्ये देखील चिंतेचं वातावरण हे वाढत चाललं आहे। तसेच गेल्या 24 तासांमध्ये 37,140 नवीन रुग्ण सापडले आणि आतापर्यंत 28,000 च्या पुढे लोक देशामध्ये कोरोनामुळे मृत पावली आहेत, त्यामुळे बाधितांचा आकडाही वाढतोय, मृतांचा आकडाही वाढतोय। मात्र कोरोनामुळे बरे होणाऱ्यांची संख्या देखील तितकीच वाढते, ही नक्कीच एक दिलासादायक बाब आहे। दरम्यान राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होते, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन हा घोषित केला जातोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपासून पुढचा पूर्ण महिनाभर लॉकडाऊन हा जारी करण्यात आला आहे। बुलढाण्यामध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा जास्त वाढतोय आणि त्यामुळेच ही हे पाऊल हे शासनाने उचललं आहे। दरम्यान सद्यस्थितीला बुलढाण्यामध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढता आहे। बुलढाण्यामध्ये 21 जुलै ते 21 ऑगस्ट असा लॉकडाऊन असणार आहे। मध्यरात्री बारा वाजेपर्यंत 21 ऑगस्टपर्यंत पूर्ण महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे। तसेच काही नियम हे दिले आहेत की लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या नक्कीच सुरू राहणार आहेत, मात्र इतर सर्व बाबी आहेत त्या बंद राहणार आहेत। सर्व उद्योग व्यवसाय हे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। तसेच त्याच दिवशी दुपारी 3 ते सकाळी 9 वाजेपर्यंत दूध वर्तमानपत्र वितरण या बाबी या नागरिकांसाठी खुल्या राहणार आहे। तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच लोकांनी घराबाहेर पडावे असं देखील शासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे। त्यामुळे बुलढाण्यात देखील आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण 1 महिना लॉकडाऊन हा जारी केलाय। तसेच सद्यस्थितीला राजकीय क्षेत्रामध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय। काही नेत्यांना आमदारांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांना देखील आता कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली होती। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील आता आमदारांना आणि खासदारांना देखील कोरोनाची बाधा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेर कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता, त्यांच्या सिक्युरिटीला कोरोना झाला होता, त्यामुळे रेखा यांचा बंगला हा पालिकेने सील केला होता। मात्र आता हे जे सील आहे ते मुंबई महानगरपालिकेने काढून टाकले आहेत। तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढते, मात्र संपूर्ण जगामध्ये कोरोनाची लस शोधण्याचं काम हे सुरू आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनाबाधितांच्यासाठी जी लस तयार केली आहे त्याची तिच्याकडून आज एक सकारात्मक बाब येते। तसेच लवकरात लवकर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये देखील या लसीचं उत्पादन हे सुरू होणार आहे। लवकरच मानवी चाचणी देखील ऑक्सफर्ड विद्यापीठातील लसीची भारतामध्ये सुरू होणार आहे, त्यामुळे भारताच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे। मात्र कोणत्याही देशामध्ये जेव्हा एखादी लस तयार होते तेव्हा विविध देशांशी त्यांचा करार होतो, ही लस तयार झाल्यानंतर त्या देशांना ती लस पुरवली जाते, तसेच विकसित केली जाते। भारताने देखील सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत देखील सिरम इन्स्टिट्यूटने हा करार केला होता, त्यामुळे नक्कीच भारताला ही लस मिळणार आहे। मात्र भारताने हा करार केल्यानंतर भारताला जरी ही मिळाली तरी इतर देशांना किंवा ज्या देशांकडे आर्थिक पाठबळ नाही आहे त्या देशांना ही लस मिळेल का किंवा कधी मिळणार हा प्रश्न नक्कीच मोठा आहे। सीएसआयआरचे महानिर्देशक डॉक्टर शेखर मांडे यांनी BBC मराठीशी बोलताना
याबद्दल माहिती दिली होती. त्यांनी असं देखील म्हटलं होतं की प्रत्येक देश लसीची चाचणी करण्यासाठी वेगवेगळ्या फेजमध्ये वेगवेगळे नियम तयार करतं. प्रत्येक देशांचा नियम हा वेगळा असतो. आपल्या देशातील तिसऱ्या फेजमधील ट्रायल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील तिसऱ्या फेजमधील ट्रायल ही एकत्र होऊ शकते असं देखील डॉक्टर मांडे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे देशाच्या दृष्टीने नक्कीच लवकरात लवकर ऑक्सफर्ड विद्यापीठातील लस ही कधीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल याचीच सगळेजण प्रतीक्षित आहे. तसेच यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन शासनाने नागरिकांना दिलं आहे. त्यासाठी चाकरमान्यांसाठी काही नियम हे लागू केले आहेत. 5 ऑगस्टपूर्वी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये गावी येण्याचं नियोजन करावं. तसेच त्यांनी प्रवासापुरता पास देखील काढावा. गावच्या मूळच्या घरी चाकरमान्यांनी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं. आवश्यक आणि शक्य असल्यास संस्थेमध्ये तुम्ही क्वारंटाईन होऊ शकता. तसेच या कालावधीत घरामध्ये वाडीमध्ये सत्यनारायणाची पूजा यांसारखे कार्यक्रम हे साजरे करू नये. जास्त लोकांना आमंत्रित करू नये. कमीत कमी गर्दी कशी होईल यासाठी सर्व नागरिकांनी याचं आदेशांचं पालन करणं गरजेचं आहे. गौरी गणपती निमित्त होणारे सार्वजनिक कार्यक्रम हे यावेळेस रद्द करावेत. विसर्जन हे वैयक्तिक पद्धतीने करावं. अगदीच वैयक्तिक पद्धतीने जर शक्य होत नसेल तर जवळच्या नैसर्गिक तलावामध्ये गणेशाचं विसर्जन करावं असे देखील शासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे. जिल्ह्यांतर्गत कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांना देखील क्वारंटाईन कालावधी हा पूर्ण करावा लागेल असं देखील चाकरमान्यांना सांगण्यात आलं आहे. तसेच नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये दिसले आहेत. त्यांनी स्वतः पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी केली आहे. त्यांच्यावर कोणती उपचार पद्धती होते या सर्व बाबी त्यांनी जाणून घेतल्या. रुग्णांची तसेच डॉक्टरांशी देखील त्यांनी बातचीत केली आहे. आणि त्यांनी जे बाजारपेठेमध्ये जी दुकानं नियम मोडत आहे त्यांच्यावर देखील त्यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी कोरोनाबाबतीत शासन हे व्यवस्थित नियमांचं पालन नागरिकांना करण्याचं आवाहन करत आहे. नागरिक देखील त्याप्रमाणे या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहेत. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जारी केला आहे तिकडे लोकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र ज्या ठिकाणी नियम शिथिल केले आहेत तिकडे देखील लोकांनी जास्तीत जास्त गर्दी कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस ही भारतामध्ये कधी येईल आणि भारत देखील लवकरात लवकर कोरोनामुक्त कसा होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तोपर्यंत आपण लसीची वाट नक्कीच बघू. मात्र शासन, आरोग्य विभाग आपल्याला ज्या काही नियमांचं पालन करण्यास सांगत आहे ते आपण काटेकोरपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.